राज्यातील शिंदे सरकारने गरीब मायमावलीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना 14 ऑगस्ट पासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिला वर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील माय बहिणींना शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाची भेट दिली आहे. परंतु त्यामुळे विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीने या योजनेचा चांगला धसका घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते या योजनेबद्दल दिशाभूल करताना दिसत आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीने या योजनेवर टीका केली. परंतु आता या योजनेच्या यशाबद्दल ते घाबरले आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणणार कुठून असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करून चांगलीच चकप्राक लगावली आहे. दरम्यान विरोधी पक्ष दररोज या योजनेला बदनाम करण्यासाठी विरोध करत आहे. आधी त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन या योजनेला आव्हान दिलं, परंतु तिथे देखील त्यांचा पराभव झाला आणि निकाल लाडक्या बहिणींच्या बाजूने लागला. महाविकास आघाडीतील नेते एका बाजूला या योजनेवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला या योजनेवर हक्क सांगण्यासाठी आमचे सरकार आल्यास आम्ही पैसे वाढवून देऊ अशी दुटप्पी भूमिका घेतात. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा विकास आणि कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे हे आता विरोधकांच्या वक्तव्यांवरून समोर येत आहे. राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील भगिनी सध्या खुश आहे. ऐन स्वातंत्र्य दिनापासूनच त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ लागल्याने राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वास त्यांचा आणखी बळकट झालाय. त्यामुळे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला होईल याची धडकी महाविकास आघाडीत भरली आहे. शिंदे सरकार नुसते बोलून दाखवत नाही, तर जे बोलते ते करून दाखवते हे देखील दिसून आलं आहे. त्यामुळे रोज टीव्ही पुढे येऊन सरकार विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधी पक्षाची वृत्ती लाडक्या बहिणींना आता लक्षात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक नियोजनाची काळजी घेणाऱ्या सरकारबद्दल आता महिलांमध्ये आत्मविश्वासाची आणि सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ज्यावेळी या महिलांशी स्वातंत्र्यदिनी संवाद साधला, त्यावेळी महिलांनी व्यक्त केलेल्या भावना या राज्यातील विरोधकांनी निर्माण केलेल्या गढूळ वातावरणाला चपराक देणाऱ्या ठरल्या. विनाकारण उठसूट लाडकी बहीण योजना विरोधात वाटेल ते आरोप करायचे आणि माध्यमापुढे जाऊन सरकारला बदनाम करीत आपल्या स्वार्थी पोळ्या शेकायच्या ही जी काही वाईट प्रवृत्ती अलीकडील काळात वाढली, त्याला आता बहिणींच्या प्रतिसादाने नक्कीच आळा बसेल. त्याप्रमाणे लाडकी बहीण योजना हा शिंदे सरकारचा एक मास्टर स्ट्रोक ठरला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या योजनेचा कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.